जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांच्या झालेल्या फॅड हल्ल्याचा भारिप बहुजन महासंघ इगतपुरी तालुका तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध म्हणून कॅन्डल मार्च काढण्यात आला. जम्मू काश्मीर पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या भारतीय सैन्यातील 44 SRPFचे जवान शहीद झाले आहेत. या शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि या हल्ल्याचा तीव्र निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन इगतपुरी तालुक्याच्या वतीने शहरात कॅन्डल मार्च 3 लकडी चौक ते पोलीस चौकी असे आयोजन करण्यात आले. यावेळी भारिप तालुका अध्यक्ष विक्रम जगताप, शहर अध्यक्ष सचिन चोपडे, किशोर भडांगे, युवा प्रमुख अमोल रोकडे, भूषण पंडित आदी तसेच महिला वर्गाचा सहभाग असलेले शेकडो नागरिकांनी कॅन्डल मार्च काढून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. अमोल कोळे, महावाईस न्यूज, इगतपुरी, नाशिक.